पर्यावरणपूरक डिझेल कार्ससाठी ग्राहकांची पहिली पसंती ह्युंडाई कार्सच. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या माय ह्युंडाई, मुंबई गोवा हायवे, उद्यमनगर, कुडाळ. 7447442921 किंवा 9922429007. स्वतःच पक्षाची स्थापना करायची आणि स्वतःच त्या पक्षाचं विसर्जन करायचं हे मी अवघ्या भारतात पाहिलं नव्हतं, पण राणे ते आपल्या मुलांसाठी करताहेत अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. कुडाळमध्ये झालेल्या सरपंच लोकप्रतिनिधी मेळाव्यात ते बोलत होते. आपला पराभव होणार याची जाणीव राणे यांना 6 महिन्यापूर्वीच झाली होती, म्हणून राणे यांनी स्वतः इथून उभं न राहता अशा उमेदवारांना संधी दिली आहे अशी टीका नाईक यांनी यावेळी केली आहे. या ठिकाणी निवडणुकीचा प्रचार आता सुरू झाला आहे. आज माझे सर्व मान्यवर आपण उपस्थित लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत सदस्य, खर तर लोकप्रतिनिधींना सन्मान देण्याचं काम शिवसेना नेहमीच करत असते आणि आजच्या प्रचाराच्या निमित्ताने सुद्धा शिवसेनेमध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग असला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी आपण हा मेळावा या ठिकाणी घेत आहे. 2 दिवसापूर्वी मालवण येथे असाच सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्याला सुद्धा उत्स्फूर्त गर्दी असली या ठिकाणी होती. खरं तर गेल्या 5 वर्षांमध्ये मी आमदार म्हणून केलेली कामं आपल्या डोळ्यासमोर आहेत. खर तर असा गाव नाही, असा भाग नाही की ज्या भागापर्यंत मी पोहोचलो नाही, अशी ग्रामपंचायत नाही की ज्या ग्रामपंचायतीमध्ये मी माझा विकास निधी पोहोचवला नाही आणि अशी ग्रामपंचायत असेल की ज्या ग्रामपंचायतीमध्ये मी माझ्या माध्यमातून जे आपले निवेदन असतील त्या निवेदनाला समर्पित असं काम या ठिकाणी मी केलं नाही अशी एकही या ठिकाणी ग्रामपंचायत नसेल. खर तर या मतदारसंघामध्ये सुद्धा गेल्या 5 वर्षांमध्ये तुमच्यातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून लोकांच्या तळागाळापर्यंत लोकांपर्यंत शेवटच्या लोकांमध्ये पोहोचण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे. गेल्या वर्षी 10,000 मतदार या ठिकाणी मी निवडून आलो. खर तर काही दिवसापूर्वी माझी लोक या मतदारसंघामध्ये जाहीर करण्याचं पण महाराष्ट्राला ओळख पाठवले होते, परंतु कालच्या सभेनंतर मात्र मी पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी माझा कालच्या विधानसभामध्ये जेव्हा माझा विजय झाला त्या दिवसापासून मी ठरवलं की माझी ओळख ही जॉईन करत होतो तर माझी ओळख ही काम करणारा आमदार म्हणून पाहिजे, सर्वसामान्यांचा आमदार म्हणून पाहिजे आणि तशी ओळख मी गेल्या 5 वर्षांमध्ये या ठिकाणी केली आणि त्या ओळखीचं पुस्तक आपल्याला काल दिसलं असेल. कारण याच सभागृहामध्ये सगळ्या पक्षांच्या युतीचा या ठिकाणी सभा होती आणि त्या सभेमध्ये असा एक वक्ता नाही की ज्याने माझं नाव घेतलं आहे आणि तीच ओळख मी गेल्या 5 वर्षांमध्ये या ठिकाणी निर्माण केली त्याचा मला जास्त अभिमान वाटतो. खरं तर शिवसेनेचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना सुद्धा बाळासाहेबांनी लोकप्रतिनिधी म्हणून काय काम केलं पाहिजे, लोकप्रतिनिधी आपला अहवाल प्रत्येक वर्षी आपण जो काम केलं तो अहवाल आहे आपण लोकांसमोर नेला पाहिजे. खर तर गेल्या 5 वर्षामध्ये बाळासाहेबांची तंतोतंत या ठिकाणी वागणूक या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये आम्हाला आणली. लोकप्रतिनिधी म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी मी माझा कार्याचा अहवाल माझ्या प्रत्येक मतदारांमध्ये पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी केलं. खरं तर आज आपण सर्व लोकप्रतिनिधी आहोत. लोकप्रतिनिधी हा एखाद्या पक्षाशी बांधील असल्यानंतर सुद्धा त्याला दुहेरी भूमिका करायची असते, एक पक्षाचं हित पण जपायचं असतं आणि लोकांचं हित पण जपायचं असतं, सर्वांना लोकांना घेऊन सोबत राहण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे. तुमच्या आदरात सुद्धा मी शिवसेनेचा आमदार म्हणून होतो आणि शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करत असताना सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि म्हणूनच या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सरपंच हे आपल्या कुडाळ तालुक्यामध्ये आहेत, सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य हे आपल्या कुडाळ तालुक्यात आणि तो न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी केला. खरं तर आज तुमच्याकडे माझ्या मोठ्या अपेक्षा आहेत की मी जी गेल्या 5 वर्षात कामं केली आहेत की लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे. खरं तर अशी राज्यातली कुठली योजना नाही जी योजना मी माझ्या या तालुक्यामध्ये लोकांच्या गावांमध्ये राबवली आहे. आपण म्हणजे की मुख्यमंत्री सदस्य रस्ते आज प्रत्येक गावामध्ये मुख्यमंत्री सदस्य रस्ते या ठिकाणी केले, कुठल्या ठेकेदारासाठी रस्ते केले नाही, कोणाच्या तरी जागेत खाजगी जागेदारासाठी रस्ते केले नाही, तर जे सरपंचांनी सुचवले, जे गावातल्या लोकांनी सुचवले, जे लोकप्रतिनिधी सुचवले ते रस्ते मुख्यमंत्री सदस्य या ठिकाणी रस्ते केले. आज कृषी यांत्रिकीकरणाची योजना तर सगळ्यांना आपला सार्थ अभिमान आहे की आपण सर्व साक्षीदार आहात. 3 वर्षापूर्वी या जिल्ह्यामध्ये 1,054 लोकांनी या ठिकाणी कृषी अवजारासाठी अर्ज भरले होते आणि फक्त 200-250 लोकांना या ठिकाणी हे अवजार मिळणार होते. सगळ्या पक्षाच्या लोकांनी आम्हाला घेतलं होतं पण त्या ठिकाणी आम्ही शब्द दिला होता की जो जो शेतकरी या ठिकाणी अर्ज करेल त्या त्या शेतकऱ्याला कृषी अवजार या ठिकाणी दिली जाते आणि आज गेल्या 2 वर्षामध्ये एकट्या कुडाळ तालुक्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या सर्वाधिक पॉवर टिलर हे आपल्या एकट्या कुडाळ तालुक्यामध्ये 1,000 पॉवर टिलर देण्याचं काम करत आहे. आज अशी एक ग्रामपंचायत आहे ज्या ग्रामपंचायतीची इमारत आज
सामोरे आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला चांगली इमारत देण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलं. खर तर शाळेबद्दल सुद्धा ज्या सरपंचांना आपल्या शाळेत आपल्या गावाचं केंद्रबिंदू असलेलं आपल्या गावाची प्रतिष्ठा असलेली आज प्राथमिक शाळा आहे, ते अशी एकही प्राथमिक शाळा नसेल की ज्या शाळेचं छप्पर ज्या शाळेला विकण्यासाठी गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही ज्या ठिकाणी निधी दिला नाही अशी एकही ग्रामीण ग्रामपंचायतीची शाळा या ठिकाणी असणार नाही. आज आपण सर्व सरपंच या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीमध्ये असलेली माध्यमिक शाळा सुद्धा अशी एकही माध्यमिक शाळा नसेल की ज्या शाळेसाठी मध्ये कुठल्याही पक्षातली शाळा या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष असू देत ती संस्था कोणाकडे असू देत, परंतु अशी एकही शाळा माध्यमिक शाळा नसेल की ज्या शाळेसाठी मी माझा या ठिकाणी फंड दिला 10,000 रुपये फंड या तालुक्यातल्या सगळ्या शाळांसाठी या ठिकाणी दिले आहे. एखाद्या शाळा कुठे द्यावं राहील असेल बाकी सगळ्या शाळांसाठी मी माझ्या या आमदार फंडात असू देत 25% फंडात असू देत सगळ्या माध्यमिक शाळांना या ठिकाणी फंड देण्याचं काम या ठिकाणी केलंय. माझ्या तालुक्यातील एकही डिजिटल शाळा राहिलेली नाही, सगळ्या शाळा डिजिटल करण्याचं काम या ठिकाणी केलंय. अजूनही आपल्याला वेगळ्या योजनेतून या ठिकाणी काम करायचं आहे. खर तर महिंद्राच्या सीएसआर फंडातून सुद्धा आम्ही जवळजवळ 15 शाळेला या ठिकाणी सुलभ शौचालय या ठिकाणी केलं. कुठे गावागाव केलं नाही, कारण या ठिकाणी आपल्याला काम करायचंय त्या कामाचा गावागाव करता कामा नये आणि त्या कामाचा त्रास वितरण होता कामा नये, म्हणून या पहिल्या टप्प्यामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये 15 शाळा माध्यमिक शाळांना आपण या ठिकाणी शौचालय या ठिकाणी दिले. सीएसआर फंडातून अजूनही आपल्याला अनेक या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये कामं करायचे ती पण या ठिकाणी आपण करू. खरं तर आपल्याला माहिती असेल की ग्रामपंचायतच्या घर बांधणीच्या परवानगीचा अधिकार सुद्धा ग्रामपंचायतीकडे परत आणण्याचं काम या ठिकाणी केलंय. खरं तर या जिल्हा परिषदेच्या काही लोकांनी या ठिकाणी त्यामध्ये त्रुटी काढल्या, परंतु त्या त्रुटी दूर करून सुद्धा आता नवीन विचार करून या ग्रामपंचायतीचे घर बांधणीचे परवानगीचे अधिकार आपल्याला ग्रामपंचायतीला मिळालेच आहे, पण त्या त्रुटीमध्ये काही सवलत आपल्याला पाहिजे, ती सवलत सुद्धा येणार महिन्याभराच्या आतमध्ये या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी आपण करणार. खरं तर आमदार म्हणून जेव्हा मी 5 वर्षापूर्वी मी काय आठवा की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कधी हायवेज बसला नव्हता. कुडाळ सारख्या शहरामध्ये असू देत, मालवण सारख्या शहरामध्ये असू देत, कणकवली सारख्या शहरामध्ये असू देत या ठिकाणी कधी हायवेज असते, परंतु आपल्या ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा या ठिकाणी विद्युतीकरण झालं पाहिजे म्हणून आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून पहिल्यांदा या ठिकाणी या तालुक्यामध्ये हायवेज बसण्यास सुरुवात केली. आज अशी माझ्या या कुडाळ तालुक्यामध्ये 3,500 पोल स्ट्रीट लाईटचे, खरं तर वाडीवाडीमध्ये स्ट्रीट लाईट पोहोचली पाहिजे, वाडीवाडीतल्या लोक या ठिकाणी महिलांना त्रास होता कामा नये, महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे म्हणून वाडीवाडीमध्ये स्ट्रीट लाईट पोहोचण्याचं काम केलं. आणि आपण या ठिकाणी मुद्दा खरं तर माहितीच्या अधिकारात काही लोक अनेक माहिती घेत असतात, त्यातली ही माहिती सुद्धा घ्या की संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3,500 पोल या आपल्या कुडाळ तालुक्यामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये या ठिकाणी असले. आज माझी कुडाळ आणि कुडाळ शहर आणि कुडाळ शहरातील जे महत्वाची ठिकाणं आहेत किंवा असतील पाऊस असतील या ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे या ठिकाणी ही सगळी सगळं शहर आणि सगळा तालुका सीसीटीव्हीच्या माध्यमातून या ठिकाणी लोक या ठिकाणी सुरक्षित या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी आपण केलंय. ज्या ज्या शासनाच्या नवीन योजना असतील आज अपंग जे आहे ते अपंग त्यांना 25 करोड़ मी एक आमदार आहे की ज्याने आपल्या आमदार फंडातलं अपंगांना या ठिकाणी होंडा ऍक्टिव्ह या ठिकाणी केलंय. एवढंच थांबलं नाही तर अजूनही 100 आपल्याकडे फलिरी आहे या निमित्त सुद्धा 100 अपंगांना या ठिकाणी आपण थ्री व्हीलर रिक्षा देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे, त्या पण या ठिकाणी मंजूर झाल्या, त्या पण काही दिवसात. आज ज्या ज्या योजना आपल्याकडे असतील त्या त्या योजना करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आज जवळपास या ठिकाणी मोठा प्रश्न या ठिकाणी आहे, तो प्रश्न सुद्धा आम्ही लवकरात सोडत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिवचन आहे, त्या अभिवचनात जागून प्रत्येकाला जो बेघर आहे त्या घराला प्रत्येकाला बेघरला घर देण्याचं काम या ठिकाणी करायचं. खरं तर गेल्या 5 वर्षामध्ये आमदार म्हणून काम करताना सरपंचांनी जे जे विषय सांगितले ते विषय प्रामाणिकपणे सोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आज आपलं सर्वांचं जास्त वेळ न घेता खरं तर या भागामध्ये सुद्धा आज आपले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी सरपंच संघटना असतील सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण किती विकास कामं झाले. खरं तर एखाद्या देवळामध्ये एखाद्या सभागृह करण्याच्या सुद्धा खूप अडचणी होत्या, परंतु आपल्याकडे मंदिराला सभागृह सुद्धा मध्ये देण्याचं काम या ठिकाणी पहिला आमदार म्हणून या ठिकाणी काम केलंय की गावातील ग्रामस्थांची देवळं असू दे छोट्या वाडीतील एखादं मंदिर असू दे त्या ठिकाणी सुद्धा सभामंडप या ठिकाणी देण्याचं काम आमदार फंडातलं ज्या योजना त्या योजनेमध्ये बसण्याचं काम या ठिकाणी केलंय. आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी प्रदर्शन सुद्धा आपण राज्याचं कृषी प्रदर्शन सुद्धा आकडेवाडी या ठिकाणी घेतलंय. गेल्या वर्षी आपण कृषी प्रदर्शन चुडाळमध्ये या ठिकाणी घेणार होतो आणि त्यावेळी अशा असेल तर आहे आणि ह्या वर्षीचं कृषी प्रदर्शन सुद्धा आपण चुडाळमध्ये त्यांच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आपण या ठिकाणी घेणार आहोत. आज खरं तर काही दिवसापूर्वी 5 वर्षापूर्वी माजी आमदार म्हणून वैभव नाईक कोण म्हणून या ठिकाणी ओळखले गेले, काल 37 सावंत सुद्धा 37 सावंत कोण म्हणून या ठिकाणी फिरवलं जात होतं, परंतु माझ्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांना खरं होतं लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार या ठिकाणी आहे आणि लोकशाहीने लोकप्रतिनिधी
मी सगळ्या लोकांनी चांगलं काम या ठिकाणी केलं आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने मी कोणा माझ्या उमेदवाराची कोणा टीका करणार नाही. माझे उमेदवार सुद्धा त्याच कामाचे असतील आणि त्यांना खऱ्या अर्थाने आपण जर लोकशाहीमध्ये आपल्याला जर विजय मिळत असेल तर आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी केलं. खर तर गेल्या माझ्या समोर रणजित देसाई सुद्धा 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य आहे, त्याचे 7 ते 7 वर्ष ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. म्हणजे संपूर्ण जिल्हा फिरण्याचा त्यांना अधिकार होता, जिल्ह्यातील विविध कामं करण्याचा अधिकार होता, परंतु अजून तो आपले गेले नाही तर त्यांची ओळख आपल्या या ठिकाणी सांगावी लागते आणि माझी घराघरामध्ये ओळख या ठिकाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे सगळं उमेदवार असतो हे आपल्याला या ठिकाणी सांगता लागणार नाही. खऱ्या अर्थाने लोक टीका किती केली तर आपण टीकेला उत्तर आहे 21 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानात आपल्याला करायचं आहे. लोकांना समजून सांगायचं गेल्या 5 वर्षामध्ये मी माझं घरदार सोडून कुटुंब सोडून तुमच्याशी समरस होण्याचा प्रयत्न केला, तुमचे अडचणी असतील त्या समजवण्याचा प्रयत्न केला, त्या दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. असा कुठलाही विषय नाही की जो आमदारांनी या ठिकाणी ठेवला. खरंतर अजूनही आपल्याला अनेक योजना या ठिकाणी करायचं आहे. या कुडाळ तालुक्यामध्ये चांगलं पाण्याची योजना या ठिकाणी करायची आहे की जेणेकरून कुडाळ तालुक्यामध्ये असलेल्या शेतीमध्ये सर्वांनी शेती या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. आपले खासदार असतील, विनायक राऊत असतील, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आज BSNL टावर खरं नागेंद्र परत खासदार साहेबांनी शिवसाहेब या ठिकाणी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये BSNL टावर बनवून झाले आणि त्यातले 40% BSNL टावर हे माझ्या मतदारसंघामध्ये करून घेण्याचं काम या ठिकाणी केलं. आज केसरकर साहेबांनी योजना आणली बांधकामी सांगता कृषी अधिकरणाची योजना आणली बचत गटांना आणि त्यातले सर्वाधिक कृषी बचत गटांच्या अधिकार करण्याचं काम या ठिकाणी मी केलंय आणि मी माझ्या मतदारसंघात केलंय. केसरकरने सुद्धा या ठिकाणी मान्य केले. आज 25 कोटीचा जवळजवळ 23 कोटीचा निधी मी माझ्या मतदारसंघामध्ये आणली आणि 23 कोटीची कामं या ठिकाणी सगळी कामं या ठिकाणी चालू आहेत आणि 23 कोटीचा निधी जर नुसतं निधी नाही तर तो निधी आपल्या ग्रामपंचायतीकडे गेला पाहिजे. खरं तर काही ग्रामपंचायती आपले नसतील परंतु सगळा निधी हा ग्रामपंचायतीच्या स्तरामध्ये केला पाहिजे, लोकांना तो निधी काढला पाहिजे आणि म्हणून मी माझं कधी काम नुसतं माझं घेतलं आणि ते अडवलं असं नाही किंवा लपवण्याचा प्रयत्न केला नाही की माझं काम ही जाहीर रित्या लोकांपर्यंत सोडण्याचं काम या ठिकाणी केलं. पेपरमध्ये प्रत्येक काम प्रत्येक विकासाचं काम सामान्यतः सामान्य लोकांना कळलं पाहिजे म्हणून ते काम या ठिकाणी जाहीर करण्याचं काम या ठिकाणी केलं आणि म्हणून 23 कोटीचा निधी आज या मतदारसंघामध्ये प्रतिष्ठावण्याच्या माध्यमातून जो कधी या ठिकाणी झाला नव्हता आणि तो पूर्णपणे खर्च करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलंय. त्याला जाणारी अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलंय. आज हा तलाव 2200 रुपये दर शासकीय दर देण्याचं काम या ठिकाणी केलंय आणि भात खरेदी सुद्धा दरवर्षी ऑक्टोबरमध्ये आता ही अचानक संपली की ताबडतोब भात खरेदी सुद्धा या ठिकाणी सुरू आहे. कुडाळमध्ये MITC मध्ये असलेला भात घेण्याचा कारखाना या ठिकाणी सुसूत्री या ठिकाणी सुरू आहे. आज संपूर्ण आज आमच्याकडे नेहरूचे सरपंच या ठिकाणी धनंजय गावडे बसले आहेत. त्यांनी केलं की कुडाळमध्ये संपूर्ण राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये किनारपट्टीमध्ये सर्वाधिक मोठा मच्छीमारांची जाळी बनवण्याचा कारखाना या ठिकाणी सुरू झाला आहे आणि 80 लोक या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. अजूनही 150 लोकांचं या ठिकाणी कामाला गरज आहे. उद्योग गोदरेजचा कारखाना या ठिकाणी सुरू झाला आहे. अनेक कारखाने या जिल्ह्यामध्ये या MITC मध्ये सुरू होत आहेत. खऱ्या अर्थाने आपल्याला जर तुम्ही आम्हाला 5 वर्ष दिले येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये नवीन लोकप्रतिनिधी जर एवढं काम करू शकतो तर 5 वर्ष झाले लोकप्रतिनिधी या पुढच्या काळात सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त काम करण्याचं काम या ठिकाणी करेल. खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्याच्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठला विषय केलो वनसंस्थेचा विषय असते वनसंस्थेला या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी परवानगीसाठी वनसंस्थेचा माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेला आहे. गोडगे सोनोडे घाटाचं माननीय चंद्रकांत पाटील आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. त्यामुळे माननीय या सरकारमध्ये माननीय उद्योजींच्या आदेशानुसार खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी काय असतात लोकप्रतिनिधीची स्वतःची कामं कधी घडून माननीय मुख्यमंत्र्यांकडे माननीय कुठल्याही मंत्र्याकडे या ठिकाणी गेलो नाही तर माननीय मुख्यमंत्र्यांकडे या कुडाळ तालुक्यातील या भागवत मतदारसंघातील कामं घेऊन लोकांकडे गेलं आणि त्यामुळे म्हणून मी केलेल्या कामाची त्यांना जाणीव आहे. म्हणून मी केलेलं कुठलंही काम कधी पाठवलं नाही आणि या पुढच्या काळामध्ये या तालुक्याच्या या मतदारसंघाच्या विकासासाठी माझ्यावर ही सगळी मंडळी असते त्याची मला खात्री या ठिकाणी आहे. खरं तर आज आपण स्वाभिमान पक्षावर काय बोलणार नाही कारण त्याचं परवाच विसर्जन या ठिकाणी काही दिवसापुढे होणार आहे. असा माणूस आहे की ज्या पक्षाची स्थापना आपण करायची आणि स्थापनेची घोषणा पण आपण करायची आणि विसर्जनाची पण घोषणा आपणच करायची आणि असा पक्ष कुठल्या महाराष्ट्रामध्ये की देशामध्ये घोषणा असेल आणि हा पक्ष करण्याचा खरं तर राणेंनी आपल्या पुत्रप्रेमासाठी आज आपल्या पक्षाचं विसर्जन करत आहेत. कार्यकर्त्यांना वारा सोडण्याचं काम करतायत आणि दुसरीकडे शिवसेना ही लोकांसाठी उभारण्यात सगळं नाही सामान्य सामान्य कार्यकर्ता लोकप्रतिनिधी करण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेने या ठिकाणी केलंय. दिलीप परब या ठिकाणी आहे. अनेक लोकांनी गेल्या 30-40 वर्षापूर्वी या लोकांनी या जिल्ह्यामध्ये संघटना वाढवली आणि म्हणून त्याला सत्तेची काही फळ काही लोकांना चाकता आली. परंतु या पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे आपल्याला स्वतःच या ठिकाणी काही करायचं नाही. खरं तर ओव्हरेस या ठिकाणी मी आमदार म्हणून झाल्यानंतर कुठला पेट्रोल पंप या कुडाळ तालुक्या मालवण तालुक्यामध्ये केला नाही. या ठिकाणी आम्ही सरकारच्या माध्यमातून काय काय करता येईल. आज आम्ही कुडाळ ओरसमध्ये फिरला तर या आम्ही त्या लोकप्रतिनिधीचा स्वतःचा पेट्रोल पंप या ठिकाणी आहे आणि आम्ही जो पेट्रोल पंप दिलाय तो पोलिसांच्या कल्याणच्या
विजेचा वापर करून पोलिसांसाठी पेट्रोल पंप या ठिकाणी ओव्हर साईड केलं आहे. कुडाळमध्ये मालवणमध्ये सिनेमागृह सुरू केले ते सरकारच्या माध्यमातून सिनेमागृह सुरू करण्याचं काम या ठिकाणी केलंय. आणि आज आपण झालं की कुडाळ असून दे मालवण असून दे ओळख होऊन दे चांगली बस स्थानक करण्याचं काम केलंय. आज आपल्याकडे चांगली सुरक्षा शौचालय करण्याचं काम केलंय. संपूर्ण या कोकण किनार कोकणावर सध्या तिन्ही जिल्ह्यामध्ये एकही नवीन क्रीडा संकुल झालं नव्हतं. ते क्रीडा संकुलन मान्य करून ते जागा मंजूर करून आज क्रीडा संकुलाचं काम या ठिकाणी पूर्णत्वाकडे होत आहे. आणि ही अशी कामं करताना आपल्या या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. कोणी किती टीका केली तर जोपर्यंत लोक माझ्यावर आहे आणि मला आता कोणावर टीका करण्याचा अधिकार आपण ठेवला नाही. कारण तुम्ही सर्वजण माझ्यावर असता त्यामुळे मला टीका न करता येणाऱ्या 5 वर्षामध्ये मला आज जो काम केलं त्याच्या जास्त वतीने काम या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि ते मी तुम्हाला सर्वांना विश्वास देतो, लोकप्रतिनिधींनी म्हणून विश्वास मानतो की आपण ते काम या ठिकाणी केलं पाहिजे. खरं तर मला सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की आपल्याला विजय इच्छित आहे, आपल्याला मताधिकार जास्त घ्यायचा आहे. परंतु या खरं तर कालच्या लोकसभेमध्ये सुद्धा खासदारांना खासदारांचं मताधिक्य 2 लाख मताने खासदार निवडून येणार म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी सर्वांना माहिती होतं. खासदार सुद्धा 1,78,000 मतदार निवडून आले आणि आपण त्यावेळी शांत राहिलो आणि म्हणून या आपल्या मतदारसंघामध्ये मताधिक्य कमी मिळालं. ती चूक आता आपल्याला करायची नाही. आपल्याला सर्वांना आपण किती मताने निवडून आल्यापेक्षा आपला आमदार किती मताने निवडून आल्यापेक्षा आपल्या गावामध्ये किती मताधिक्य आहे याचा विचार प्रत्येकाने या ठिकाणी केला पाहिजे. सरपंचांनी किंवा ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या वॉर्डमध्ये किती मतदान आहे एवढाच विचार तुम्ही या ठिकाणी करा की आपल्या गावामध्ये आपण आमदार साहेबांना किती मताधिक्य देऊ. नाहीतर आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये माझा विजय हा काळ मिळवण्याची रेख आहे आणि म्हणूनच हा राणेंना गेल्या 6 महिन्यापासून कळलंय म्हणून त्यांनी राणेंनंतर पळ काढली आणि आता हे पोटवी पाठवले. खरं तर राणेंनी स्वतःच या ठिकाणी उभारायला पाहिजे होतं म्हणजे त्यांना त्यांनी दाखवत या ठिकाणी कळली असती. आज आपल्या 10-12 वर्षामध्ये शिवसेनेच्या दोन्ही आमदारांचं डिपॉझिट या ठिकाणी केलं. हळूहळू सगळ्यांनी प्रगती करून या ठिकाणी आज शिवसेने तिन्ही आमदार निर्णय घेतील अशी परिस्थिती आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांचा विश्वास आपण या ठिकाणी ठेवला. आज पालकमंत्री केसरकरांनी या जिल्ह्याच्या नियोजनाचा आराखडा 80 वरून 230 कोटीवर नेला. आता अवकाशामध्ये 80 कोटीवरून 230 कोटीवर आराखडा नेला असता का? आज शासनाच्या सगळ्या योजना आज ओरसमध्ये जिल्हा मुख्यालय कधी पैसे मिळाले होते 25 कोटी रुपये पालकमंत्री मोदी यांनी या ठिकाणी दिले. आज बेदात मुंबई गोवा चौकलीकरणाचं काम या ठिकाणी मोठ्या वेगाने सुरू आहे. आज कणकवलीमध्ये किती काम सुरू आहे आणि आपल्या कुडाळ मालवणमध्ये कुडाळ सौंदर्यमध्ये आज काम पूर्णत्व असतं या ठिकाणी. कारण एखाद्या काम केल्यानंतर त्या कामाच्या ठेकेदाराने कुठली अपेक्षा न ठेवतात. आपलं काम या मतदारसंघाचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे ही अपेक्षा आम्ही या ठिकाणी ठेवली. आज कृषी अधिकाराच्या योजनेवरून सुद्धा खरं तर कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या योजना लोकांमध्ये पोहोचल्या पाहिजे. लोकप्रती म्हणून आपण जिथे असतो तर त्या अधिकाऱ्यांना अंकुश आहे. अधिकाऱ्यांना जे अधिकारी दिसलं मान्य केलंय की लोकप्रती म्हणून आपण असल्यामुळे आम्ही लोकांना विश्वास देऊ शकतो की ज्या ज्या मागण्या आपण कराल त्या त्या मागण्या आपण पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी करतो. आज तुमचं सर्वांचं तुम्ही पंचायत समिती आज आपल्या शिवसेनेत दाबलेला आहे. आता पंचायत समितीची इमारत सुद्धा आपण जवळ 4.5 कोटी रुपये खर्च करून पंचायत समितीची नवीन इमारत सुद्धा या ठिकाणी काही दिवसात आपण या ठिकाणी सुरू करणार आहे. खरं तर आज पंचायत समिती आपली आहे परंतु येणाऱ्या 2.5 महिन्यामध्ये होणारा जिल्हा परिषदचा अध्यक्ष सुद्धा हा शिवसेनेचा असेल असा विश्वास. सावंतवाडी शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशनजवळ निसर्गाच्या सानिध्यात सर्वसामान्यांना परवडणारे असे बिनशेती प्लॉट आता उपलब्ध. संपर्क उत्तम गंगाराम पांढरे, मोबाईल क्रमांक 94214-72666 आणि सुजित पिळणकर, मोबाईल क्रमांक 94224-35421.